शहर मध्य काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. आपल्या भाषणात त्यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे. कार्यकर्त्यांची भाषा तुम्ही बोलता की आज ना उद्या तुम्हाला एनसीपीला आणि काँग्रेसला एकत्रित यावं लागेल आणि पूर्वीसारखा झेंडा उभा करावा लागेल. एकत्रितपणानं आम्ही जगडलो. गंगाधर पण भूषण आणि साधून हे सगळे आम्ही इथून निवडून गेलेले लोक होतो एकत्रितपणानं. आणि म्हणून जर एकत्रितपणानं सगळे आलो तर काय हिंमत आहे या लोकांची आमच्या पुढं उभे राहण्याची. आता थोडं ठीक आहे, निवडणूक आहे, प्रत्येकानं आपापली भाषा बोलावी लागते, पण आम्ही आमच्या भाषा सोडणार नाही, आम्ही आमची सभ्यता सोडणार नाही. आणि काय कुणाला वाटत असेल दुसरा एक उमेदवार नाही आणि काय जरूर नाही पाहिजे, दुसरा एक उमेदवार काहीतरी बोलतो त्याच्या बापाला असं काय, त्यांची भाषा आम्हाला प्रणिती म्हणते विनाशकाले विपरीत म्हणते ठीक आहे. पण ते ठीक आहे, असे लोक जास्त काय टिकत नाही आणि तुम्ही टिकू दिलेले नाही. त्यांनी फॅक्टऱ्या बंद पाडल्या म्हणून आता सांगितलं, त्या लोकांची अशा तऱ्हेने रेधा उडेलच याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही. आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं उपस्थित राहिला. येणाऱ्या 21 तारखेला आताच्या पंजाब सीटा मधून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि मित्र पक्षाचे उमेदवार प्रणितीताई त्यांना निवडून द्या. यावेळी सत्यनारायण बोली यांनीही आपलं मनोगत व्यक्त करत प्रणिती शिंदे यांना विजयी करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. मतदारसंघात त्यांची एक फेरी पूर्ण केली, सगळ्या मतदारापर्यंत घरोघरी ती पोहोचलेली आहे. कार्यालयाचं उद्घाटन व्हावं औपचारिकता म्हणून या ठिकाणी नाहीतर ऍक्टिव्ह अशी तुमची आमदार आहे. सांगायचं म्हणजे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. आम्हाला कधीतरी भेटते पण सातत्यानं आपल्या सर्वसामान्य लोकांना भेटणं, त्यांच्या अडचणी सोडवणं हे साफ काहीनं आपलं अधिकार आहे. अशा उमेदवारांच्या पाठीशी आपण जर नाही राहिलं तर आपल्याला भविष्य माफ करणार. काही तुम्ही कधीही जावा कुठेही जावा, तुम्हाला भेटतील, तुमचं ऐकून घेतील आणि ते काम पूर्ण करतील याची आम्हालाही खात्री. म्हणून आम्ही एकच सांगतोय, यांचा एंट्री करवा, दुसऱ्यांना निवडून आणाच त्यांना आणि आपली कामं करून घ्या. आता आपल्या भागामध्ये काही वेगळ्या पद्धतीने सांगत आहेत की आपला समाज असं खरं या इलेक्शनमध्ये समाज म्हणून आपण चालत नाही. महाराष्ट्रामध्ये काही सगळं आपल्या समाजाचे नेतृत्व आणि सरकार येणार थोडंच आहे, त्यामुळे जो हे लोक आपलं काम करतात. यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.